हाय फ्रेंड्स, नमस्कार। आश्विनी भमरे व्लॉग्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी, भरलेल्या वांग्याची भाजी। चला तर आता आपण किचन मध्ये जाऊया आणि वांग्याची भाजी बनवूया। आता आपण आलेले आहोत किचन मध्ये वांग्याचे रेसिपी करण्यासाठी। छान अशी हिरवी फ्रेश वांगी घेतलेली आहेत, ते छान चिरून घेतलेली आहेत, त्याला चार चिरा देऊन घेतलेले आहेत मध्ये आणि चिरून पाण्यात ठेवलेले आहेत। ते काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत। इकडे मी एका प्लेटमध्ये शेंगदाणे भाजून कूट करून घेतले आहे। शेंगदाण्याचं सुकं खोबरं गॅसवरती भाजून तेही मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। लसूण ठेचून घेतलेलं आहे, काळा मसाला, मिरची पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। इकडे मी गॅसवरती एका छोट्याशा पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे। तोपर्यंत मी आता इकडे प्लेटमध्ये जे मसाले घेतलेले ते छान मिक्स करून घेणार आहे। लसूण एका साईडला सरकून घेतलेलं आहे मी असं, आणि बाकीचे जे मसाले ते छान असे मिक्स करून घेते। कोथिंबीरही त्याच्यात टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे आणि आता ठेचून घेतलेलं लसूण मी पॅनमध्ये जे गरम केलेलं तेल होतं त्याच्यामध्ये टाकते आणि ती लसणाची फोडणी अशी छान झालेली आहे आणि ते मी मिक्स केलेल्या मसाल्यांमध्ये टाकून घेते, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट खूप छान होते। एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा, खूप छान भाजी होते। आता मी हे छान मिक्स करून घेते आणि थोडंसं मसाला थंड झाला की आता चिरून घेतलेली वांगी आहे त्याच्यामध्ये मसाला भरून घेते। छान मसाला असा दाबून प्रेस करून असं मध्ये भरून घ्यायचा वांग्यांमध्ये। अशाच पद्धतीने मी आता चिरून घेतलेली सगळी जे वांगी आहेत ते मसाला भरून घेणार आहे त्याच्यामध्ये। आणि आता इकडे मी गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवून त्याच्यात तेल घेतलेलं आहे। तेल गरम होतं आहे आपलं, तेल गरम झालं की त्याच्यात आपलं वांगे भरून जो उरलेला मसाला असतो तो मसाला टाकायचा आहे गरम झालेल्या तेलामध्ये। गॅस बारीक करायचा, म्हणजे मंद करायचा गॅस, मंद आचेवरतीच करायची ही प्रोसेस। आता जो थोडासा मसाला उरलेला होता तो मी तेलात टाकलेला आहे। छान परतून घ्यायचा। छान परतून झालं की गरम केलेलं पाणी अगदी थोडं टाकायचं आहे। गरम पाणी टाकून मसाला छान शिजून घ्यायचा। छान तेल सुटतं त्याला, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। हा बघू शकता तुम्ही किती छान कलर दिसतो। गॅस थोडासा आता मोठा करते मी, कारण आपण त्याच्यात पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आपला मसाला करपत नाही। छान असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। खूप छान अशी ग्रेव्ही होते आपल्या वांग्याच्या भाजीची आणि तुम्ही ही वांग्याची ग्रेव्ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। छान तेल सुटलेले आहे आणि खूप छान असा सुगंध येतोय मसाल्याचा, छान असा अरोमा येतो आहे लसणाचा त्याच्यात। आता वांगीचे मसाला भरून घेतलेली होती वांगी, ते मी आता एक एक करून कढईत सोडून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळी वांगी कढईत सोडून घेतलेले आहेत आणि छान परतून घ्यायचे। हिरव्या वांग्यांची टेस्ट खूपच छान असते। मी खास गावावरून मागवत असते, गावाला गेली की छान लागतात हिरवे वांगी। आता मी ज्या प्लेटमध्ये मसाला केलेला होता थोडा मसाला चिटकलेला होता प्लेटला, त्याच्यामुळे मी गरम पाणी टाकलेलं प्लेटमध्ये, कारण मसाला वाया जाऊ नये। त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं प्लेटमध्ये आणि तेही पाणी मी आता सोडून घेतलं आहे कढईमध्ये। आणि तुम्हाला पाहिजे तेवढी किती ग्रेव्ही लागते त्या
अंदाजानुसार तुम्ही गरम पाणी टाकायचे. आता पाणी गरम केलेलंच टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. मी आता गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान वांगे शिजून घेणार आहे. आता छान आता मी प्लेट ठेवलेली, त्याच्यावरती झाकण ठेवलेले आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला त्या प्लेटवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण त्या वाफेने वांगे खूप छान आणि लवकर शिजतात. झाकण ठेवल्यानंतरही अधूनमधून आपल्याला वांगी चाळून बघायचे आहेत, शिजले की नाही. आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपले वांगे खूप छान असे शिजलेले आहेत. वांगे शिजले हे समजायचं असेल तर वांग्याचा देठ असा प्रेस करून बघायचा. वांग्याचा देठ असा प्रेस करून झाला, बघा तुम्ही बघू शकता छान प्रेस झालेलं आहे. असा दाबून बघायचा देठ, दाबला गेला प्रेस झाला की समजायचं की आपली वांगी शिजून रेडी झालेली आहेत. आता वांग्याचा रस्सा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. वांग्याची भाजी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी आता वरून घालून घेतलेली आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसते भाजीचा कलर आणि वांगीही किती छान आणि सुंदर दिसत आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.